पनीर भात बनवत आहोत आपण आज, त्यासाठी आपण एक वाटी तांदूळ, एक वाटी पनीर आणि वाटण आणि मसाले घेतले आहे. पनीर थोडं फ्राय करून घेतलं आहे मी. 100 ग्रॅम पनीर होतं आहे. तिखट मीठ लावून थोडं थोड्या तेलावरती फ्राय केलं. 1 चम्मच तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि तेजपत्ता आणि थोडी दालचिनी. आणि हे जे वाटण करून घेतलं आहे मी, ते लसूण, कांदा आणि टमाटर 2 चम्मच हे वाटण टाकूया आपण. आपलं वाटण चांगलं झालं आहे, तेल सुटलं आहे त्याला. त्यासाठी हे लाल मिरची पावडर, मीठ, धना जिरा पावडर आणि हळद हे आपण आपल्या चवीनुसार घालायचे आहे, जसं आपल्याला हवं आहे तसं. हे थोडी कसुरी मेथी घातली आहे मी 1/2 चम्मच. आणि आता आपण 1 वाटी तांदूळ धुवून ठेवले होते मी 10 मिनिट आधी, मिक्स करून घेऊया चांगलं. आणि हे पनीर आपलं हे थोडं फ्राय करून घेतलं, कारण सफेद पनीर नाही आवडत मुलांना, त्यामुळे मी थोडं फ्राय करून घेते. आणि 1 वाटी तांदूळ आहे, तर आपण 2 वाटी पाणी घालूया. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून, त्याच्यामुळे ते असं दिसते. तर आता बघा, 2 वाटी, 1 वाटीला 2 वाटी पाणी घातलं आहे मी. आणि कुकरचं झाकण लावून आपण कुठले मसाले वापरत नाही आहे. थोडा कोथिंबीर टाकूया, रोजच्या वापरातले आपले मसाले. आणि आता कुकरला झाकण लावून, फुल गॅसवर जरी 2 शिट्या काढल्या तरी पण भात शिजू नको आपल्याला. बघा, 2 शिटीमध्ये भात आपला एकदम चांगला शिजला आहे. भात किंवा पनीर पुलाव पण म्हणू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला 2 शिटीमध्ये तयार झाला आहे पनीर भात. चवेला पण छान लागते आणि कुठले जास्त आपण मसाले नाही घातले आहे त्याच्यामध्ये. वरून थोडा कोथिंबीर घालूया. बघा किती सुंदर झाला आहे.